ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मनसुख हिरेन यांना तावडे नावाने फोन करणाऱ्या त्या व्यक्तीचा शोध लावण्यात एटीएसला यश आल्याशिवाय यानिमित्तानं सचिन वाझेसाठी गैरकृत्य करणारी पोलीस गँग सुद्धा उघड झाली आहे. बघूया एक रिपोर्ट. हिरेन यांना फोन करणारा सापडला, अखेर तावडेचा लागला शोध. सचिन वाझेच्या पोलीस गँगचा पर्दाफाश. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एटीएसच्या पथकानं विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांना अटक करत महत्वाच्या दुव्याची उकल केली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे यांनी हा तपास आपल्या हाती घेतला. मनसुख हिरेन प्रकरणात तावडे या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी हजारो नंबर शोधले, अनेकांची चौकशी केली, मात्र मोबाईल मनसुख यांचा न मिळाल्यामुळे पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली. त्यामुळेच टेक्निकल एक्सपर्टची मदत घेऊन पोलिसांनी या तपासाला सुरुवात केली. मृत्यूनंतर मनसुखचा फोन सापडला नसल्यामुळे तपासात असंख्य अडचणी येत होत्या. एटीएसच्या पथकानं त्या रात्री 8 ते 8:30 दरम्यान मनसुख यांच्या फोनवर केलेल्या कॉलचा रेकॉर्ड तपासला, मात्र तावडेचा फोन व्हॉट्सअपवर आल्यानं त्याचा माग काढणं अवघड झालं होतं. त्यामुळे टेक्निकल टीमच्या मदतीनं मनसुखच्या व्हॉट्सअपचा डेटा काढला गेला. त्यावेळी शेवटचा नंबर हा गुजरातच्या अहमदाबादचा असल्याचं पुढे आलं. रातोरात एटीएसच्या पथकानं अहमदाबाद गाठत नरेश गोरला अटक केली. गोरजवळ अनेक बनावट नावांचे 15 सिमकार्ड आढळले. यातील काही सिमकार्ड त्यानं सचिन वाझे आणि विनायक शिंदेला वापरासाठी दिल्याचं निष्पन्न झालं. याच सिमकार्डवरून शिंदेनं मनसुखला तावडेच्या नावानं व्हॉट्सअप कॉल केले होते. हिरेन हत्या प्रकरणात 11 जणांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे. त्यामुळे सचिन वाझेसाठी काम करणाऱ्या या पोलीस गँगमध्ये आणखी कोण कोण आहेत हे लवकरच उघड होईल ही अपेक्षा. सूरज सावंत, साम टीव्ही, मुंबई. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 3 आरोपींचा सहभाग हा निश्चित झाला आहे, मात्र या प्रकरणात अद्याप अन्य आरोपींचा समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. विशेष म्हणजे यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचा हात देखील असल्याचं पोलिसांकडनं सांगण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अद्याप तपास सुरू असल्याचं एटीएस अधिकाऱ्यांकडनं सांगण्यात आलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कानडेसह सूरज सावंत, साम टीव्ही, मुंबई.